मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा घडामोडी ह्या घडत आहेत, त्यावरच आधारित हा व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे मित्रांनो. आपण बघू शकता इथे कोर्टाचा आदेश आहे, जजमेंट आहे, आणि हा आदेश शिक्षक भरतीशी संबंधित सध्याच्या प्रकरणावर प्रकाश टाकणार आहे. तर आपण बघू शकता याचिकाकर्ते आहेत योगेश मेड. तर कोणाच्या विरोधामध्ये आहे, तर स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि अन्य यांच्या विरोधामध्ये आहे. आणि यांचे वकील आणि जज याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. 1 मार्च 2019 अशी तारीख याच्यावर आहे. आणि अशा प्रकारे सुनावणी झाल्याच्या नंतर न्यायालयाने ओरल ऑर्डर दिलेली आहे. तर मित्रांनो, हे प्रकरण नेमकं काय आहे आणि याचा शिक्षक भरतीशी कसा संबंध आहे ते आपल्याला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, ही याचिका अतिशय महत्वाची आहे आणि या भरतीमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे बीएड धारक जे उमेदवार आहेत त्यांना 1 ते 5वी वर्गाला संधी दिली गेलेली नाही आहे. तर याकरिता ही याचिका न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे आणि या याचिकेमध्ये त्याबद्दलची सविस्तर सुनावणी विश्लेषण मत हे मांडलेलं आहे, आपण बघू शकता. तर मित्रांनो, यांचं मत असं आहे की बीएड धारकांना 1 ते 5वी या वर्गाकरिता अप्लाय करण्याची संधी द्यावी असं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. बघू शकता, कन्सिडर फॉर अपॉइंटमेंट ॲज ए टीचर इन क्लास 1 to 5 प्रोव्हाइडेड इन पर्सन सो अपॉइंटेड ॲज अ टीचर शॅल मॅन्डेटरली अंडर गो अ 6-month ब्रिज कोर्स इन, इथे सांगितलेलं आहे, एज्युकेशन रिकॉग्नाइज्ड बाय NCTE. तर बी एड धारकांना बघू शकता क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ एज्युकेशन फ्रॉम एनी NCTE रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट शॅल बी कन्सिडर फॉर अपॉइंटेड ॲज ए टीचर इन क्लास 1 to 5. तर याकरता ही सुनावणी झाली होती, याचिका न्यायालयामध्ये दाखल होती आणि या सुनावणीची जे जजमेंट आहे ते आलेलं आहे आणि यावर उद्या फायनल आदेश हा न्यायालयाचा येणार आहे. त्यामुळे ही याचिका बीएड धारक उमेदवारांकरता अतिशय महत्वाची आहे. याच्यामध्ये डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे, आपण वाचून घ्यायची आहे. आणि जर न्यायालयाने बीएड धारकाकडून निकाल दिला तर मात्र सर्व बीएड धारकांना 1 आणि 5वी या वर्गाकरता पात्र हे धरलं जाणार आहे. अतिशय महत्वाचा निकाल होता या व्हिडिओच्या माध्यमातून, तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. उद्या फायनल आदेश न्यायालयाचा येणार आहे. हा ओरल आदेश होता, फायनल निकाल हा येणार आहे आणि हा निकाल प्राप्त झाल्याच्या नंतर लगेच व्हिडिओच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त आपल्या व्ह्यूअर धारकांपर्यंत हा शेअर करा. धन्यवाद.